नमस्कार, मी राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना अध्यक्ष श्यामराव मोकाशी. आता मी विरार स्टेशन पूर्वेला उभा असून रिक्षा टॅक्सी चालकांना एका आदेशाची मी त्यांना माहिती सांगणार आहे की मुंबई महानगर क्षेत्रात हे रिक्षा टॅक्सीचं भाडं वाढलेलं होतं आणि त्याची कॅलिब्रेशनची मुदत ही 15 जानेवारी 2023 पर्यंत दिलेली आहे. आता बऱ्याच रिक्षा टॅक्सी चालकांची अजून मीटर त्यांनी कॅलिब्रेशन केले नाही. मीटरमध्ये 23 रुपये दिसणं हे बंधनकारक आहे, परंतु आता शासनानं एक वेळ मुदत दिलेली आहे आणि ती 15 जानेवारी 2023 पर्यंत आहे. 16 जानेवारीपासून ज्यांची मीटर कॅलिब्रेशन नाही, ज्यांच्या मीटरमध्ये 23 रुपये दिसणार नाही, त्यांच्या परिवहन विभागाकडून कारवाई होणार आहे. आणि त्यासाठी मी रिक्षा टॅक्सी चालकांना एवढंच सांगणार आहे की बाबांनो, 15 जानेवारीच्या आत तुमची मीटर कॅलिब्रेशन करून घ्या, RTO करून टेस्ट करून घ्या, अन्यथा तुम्हाला मोठ्या दंडाला पुढं जावं लागेल. की दररोजचा 50 रुपये दंड आहे, 3 दिवसासाठी परवाना सस्पेंड आहे. आणि ह्या कारवाईतनं वाचण्यासाठी ज्यांची मीटर कॅलिब्रेशन केलेली नाहीत, त्यांनी 15 जानेवारी 2023 पर्यंत आपली मीटर कॅलिब्रेशन करून घ्या. आणि मीटरनं मुक्त संचाराचा धंदा हा तुम्ही मुंबई महानगर क्षेत्रात मुंबई कुठेही करा. आणि त्यासाठी RTO कार्यालयातून तुम्हाला परवानगी पत्र मिळतं, ते परवानगी पत्र घ्या आणि मीटरनं मुंबई धंदा करा, मीरा भाईंदरमध्ये धंदा करा, कल्याणमध्ये करा, कर्जतमध्ये करा. आणि आपली वाहतूक व्यवस्था ही प्रत्येकाने सुधारा. आपापली जबाबदारी आहे की वेळेत मीटर कॅलिब्रेशन करून घ्यायचं आहे. आणि आता सर्व RTOना शासनानं आदेश दिलेले आहेत की 16 जानेवारी 2023 पासून कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत. बाबा, ही कारवाई कोणी रोखू शकणार नाही. अगोदरीच तुमच्या ह्याच्यावरती दंडाच्या रकमा ज्यादा आहे आणि आता हा दंड होऊन देऊ नका. त्यासाठी तुम्हाला आता प्रत्येकानं मीटर ही कॅलिब्रेशन करून घ्यायची आहेत. जर तुम्ही ही मीटर कॅलिब्रेशन केली तर तुम्ही दंडातून वाचिला. लवकरात लवकर मीटर कॅलिब्रेशन करून घ्या, RTO कार्यालयातून जाऊन मुक्त संचाराचा परवानगा घ्या आणि मुक्त संचार तुम्ही कुठेही करा. धन्यवाद. मूचवाले मोकाशी. YouTube पहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.